नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिवाळीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की आपल्याला आठवतो तो फराळ, दिवाळी अंक, आकाशकंदील आणि पणत्या. या मराठी बांधवांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली गोष्ट म्हणजे मराठीचं संचित दिवाळी अंकांची मोठी परंपरा, जी 100 वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. दैनिक प्रभातही या दिवाळी अंकांच्या परंपरेमध्ये आपला दीपोत्सव हा दिवाळी अंक सादर करत असतो. दीपोत्सव 2021 या दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन आज दैनिक प्रभातच्या कार्यालयामध्ये झालं, त्याचा हा सविस्तर वृत्तांत. दैनिक प्रभात दीपोत्सव 2021 प्रकाशनासाठी नीलकंठ ज्वेलर्सचे संचालक माननीय सुरिंदर पाल सिंग हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे झोनल मॅनेजर माननीय सुशील जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या दोनही मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी केलं. दैनिक प्रभातच्या दीपोत्सव 2021 कोणत्या लेखांचं आणि कथांचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे याविषयीची माहिती सरव्यवस्थापक बी एल स्वामी सर यांनी दिली. आपल्या मनोगतामध्ये सुरिंदर पाल सिंग यांनी दैनिक प्रभातच्या दीपोत्सव 2021 दर्जाबद्दल समाधान व्यक्त केलं. माननीय सुशील जाधव यांनी सांगितलं की दैनिक प्रभातचा दिवाळी अंक हा वाचनीय या स्वरूपामध्ये मोडणारा अंक दिसतो आहे. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संदीप आकूत यांनी केलं आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर यांनी केलं. दैनिक प्रभातच्या दीपोत्सव 2021 ज्या महत्त्वाच्या लेखांची समाविष्टता करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्री अर्थात विकास पुरुष या नावानं ओळखले जाणारे नितीन गडकरी यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आलेख आणि त्यांनी राबवलेल्या विकासाच्या योजना. पुणे शहर हे स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जातं, या स्मार्ट शहराची नक्की वैज्ञानिक व्याख्या काय आहे आणि नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित काय सुविधा मिळतात याविषयीचा लेख आपल्याला यामध्ये वाचायला मिळेल. टोकियो जपान या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या स्पर्धेमधली भारताची आजवरची जी कामगिरी झाली ती सर्वात उल्लेखनीय ठरली, या कामगिरीचा वेधही या दीपावली अंकात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हिंदी सिनेसृष्टीतील मीना कुमारीपासून काजोलपर्यंत वेगवेगळ्या सिनेतारकांनी जे अधिराज्य गाजवलं त्यांच्याविषयीचं ललित लेखन आपल्याला यामध्ये वाचायला मिळेल. त्याचबरोबर या अंकामध्ये वार्षिक राशी भविष्य तर आहेच, शिवाय 15 ते 16 नामांकित लेखकांच्या विज्ञान कथा, ग्रामीण कथा, शहरी कथा अशा कथांचा परिघ आपल्याला यामध्ये वाचायला मिळेल. धन्यवाद.